वेलकम टू हेल्थ केअर मंथ विथ मी शिल्पा तावडे. तुम्हा सगळ्यांना होळीच्या आणि रंगपंचमीच्या अनेक अनेक शुभेच्छा. या रंगपंचमीच्या दिवसात रंग खेळताना जर तुम्हाला तुमच्या त्वचेचं आणि केसांचं नुकसान होऊ नये असं वाटत असेल ना, तर मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे. खर तर हे रंग नैसर्गिकरित्या बनवलेलेच वापरण्यात यावे असा आग्रह तुम्ही स्वतःहूनच धरा. खर तर ही सुरुवात आपण आपल्या घरातूनच केली पाहिजे. केसांचं तुम्हाला संरक्षण करायचं असेल तर तुम्ही आदल्या रात्री तुमच्या केसांच्या मुळांना किंवा संपूर्णतः केसांना चांगल्या पद्धतीचं खोबरेल तेल मात्र तुम्ही नक्कीच वापरा. हे तेल तुम्ही चेहऱ्याला देखील लावू शकता. हे तेल लावल्यानंतर तुम्ही ते तुमचे केस आहेत एखाद्या स्कार्फ मध्ये गुंडाळून ठेवा किंवा टर्बन्स असतात त्याच्यामध्ये तुम्ही बांधून ठेवले तरी सुद्धा चालते. त्वचेला तुम्ही जसं मी सांगितलं तसं खोबरेल तेल तुम्ही लावू शकता किंवा तुमच्याकडे असलेलं चांगल्या पद्धतीचं चांगल्या प्रकारचं मॉइश्चरायझर तुम्ही लावू शकता, जेणेकरून जे रंग आहे ते तुमच्या त्वचेला डायरेक्टली चिकटणार नाही. घरी आल्यानंतर हे रंग काढत असताना जर ते रंग सहजासहजी निघत नसतील तर मात्र तुम्ही घरगुती स्क्रब तयार करू शकता. हे स्क्रब तुम्हाला कसे करता येतील तर दही घ्या, एक चमचा दही घ्या, त्याच्यामध्ये अर्धा चमचा साखर घाला किंवा टोमॅटोचा रस घ्या एक चमचा, त्याच्यामध्ये अर्धा चमचा साखर घाला. मध घ्या, मधामध्ये देखील खूप मॉइश्चर्ड असतं ते देखील.